फॅट आणि दूध वाढीसाठी ग्रीन गोल्ड पशु आहार। सर्व दूध उत्पादक आणि शेतकरी बंधूंसाठी आता वाढत्या किमतीला दिलासा। सर्वात मोठा खजिना ग्रीन गोल्ड पशु आहार। 18 प्रकारची खनिज, वनस्पती, धान्य, प्रथिने आणि व्हिटॅमिनचं योग्य प्रमाणात मिश्रण आपल्या जवळील पशुखाद्य विक्रेते आणि स्थानिक दूध संकलन केंद्रांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध। किंमत फक्त 1100 रुपये। संपर्क 91420039 39 आणि 024252549। साई एशियन हॉस्पिटल कॅथलॅबचा 4th वर्धापन दिन सामाजिक उपक्रमांनी साजरा झालाय। साई एशियन हॉस्पिटलची हेल्थ कार्ड ही संकल्पना नागरिकांना मदतीचा हात देणारी आहे असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय। साई एशियन हॉस्पिटल कॅथलॅबच्या 4th वर्धापन दिनानिमित्तानं भव्य सर्वरोग निदान शिबिर आणि हेल्थ कार्डचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला। नगर जिल्हा भौगोलिक दृष्टिकोनामुळे मोठा जिल्हा आहे। पूर्वी आरोग्य उपचारासाठी रुग्णांना पुणे किंवा मुंबई या ठिकाणी जावं लागायचं। आता साई एशियन हॉस्पिटल आणि कॅथलॅबनं एका छताखाली आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। कोविड आजार हा मनुष्य जीवनावर अचानकपणे ओढावलेलं संकट होतं। या काळामध्ये देखील डॉक्टरांनी चांगली आरोग्य सेवा देऊन रुग्णांना मदतीचा हात दिला। साई एशियन हॉस्पिटलचे डॉक्टर सचिन पांडुळे, डॉक्टर जगदीश पाटील आणि डॉक्टर नितीन नागरगोजे यांनी ग्रामीण भागातून येऊन शहरामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपला कामाचा ठसा उमटवलाय। आरोग्य क्षेत्रामध्ये काम करताना माणुसकी आणि आपुलकीच्या भावनेतून रुग्णांकडे पाहिल्यास रुग्ण मानसिक आजारातून बरा होतो। आता नवनवीन आजार येताना दिसतायत। साई एशियन हॉस्पिटलनं हेल्थ कार्ड ही संकल्पना सुरू करून नागरिकांना मदतीचा हात देण्याचं काम केलंय। या हेल्थ कार्डच्या माध्यमातून रुग्णांची आर्थिक बचत होण्यास मोठी मदत होईल असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय। कोविडमध्ये जे काही संकट सगळीकडे आलं होतं तर आपण सर्वांनी अगदी आपल्या ओळखीचे प्रत्येकाच्या ओळखीचे जवळपासच्या कुणाला तरी गमावले याच्यामध्ये आणि प्रत्येकाला या कोविड काळामध्ये खूप त्रास सहन झाला। त्यावेळेस प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा प्रत्येक गोष्टीची खूप गरज पडली। या काळामध्ये सहयशन हॉस्पिटलच्या एक दूरदृष्टी रपानामुळं आणि एक सर्व टीम वर्कमुळं आम्ही खूप साऱ्या पेशंट्सला वाचू शकलो। नुसतेच वाचू नाही शकलो तर या कोविड काळामध्ये आमचा मृत्यूदर सर्वात कमी असून देखील आमच्या येथील सर्व इन्फ्रास्ट्रक्चर, मग तो आमचा एक योग्य ट्रीटमेंटमुळे असेल किंवा जो आमचा एक लिक्विड ऑक्सिजन आहे जो इंडस्ट्रियल ऑक्सिजन नसून आणि ज्याचा कधीच तुटवडा न झाल्यामुळं आमच्याकडे कुठल्याही पेशंटला म्युकरमायकोसिसचा त्रास झाला नाही। कारण बरेच लोक कोविडमधून वाचले पण त्याच्यानंतर म्युकरमायकोसिसमध्ये बऱ्याच जणांना प्राण गमवावं लागले, कुणाला चेहऱ्यातला बऱ्याच ठिकाणच्या अवयवाचं विद्रुपीकरण झालं। याचबरोबर जे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स असतात जसं की हार्ट अटॅक असतील, स्ट्रोक असेल, पॅरालिसिस असेल, याचंही प्रमाण सायशनच्या हॉस्पिटलमध्ये कोविडच्या काळामध्ये कमी राहिलं। या सर्वांना जबाबदारी दूरदृष्टीपणा ज्यावेळेस हॉस्पिटल स्थापन झालं होतं त्याचवेळेस आपण जसं की ऑक्सिजन लाईन असेल, ऑक्सिजन लिंडेचा जो समोर जो तुम्हाला दिसणारा साधारणचा टँक आहे तो असेल या आणि सिटी स्कॅन असेल, इन हाऊस MRI असेल, डिफरंट ICUs असतील आणि सेग्रिगेशनही करता आलं आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारच्या ICUs असल्यामुळे त्या काळामध्ये ऑलमोस्ट सगळ्याच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन कमी होता। त्याच्यामुळे काही लोक सिरियस झाले, काही ठिकाणी ऑक्सिजन नव्हता, बऱ्याच वेळा त्यासाठी ज्याला 10-15 लिटर ऑक्सिजन लागत होता त्यालाही 1-1 लिटर 2 लिटर वर हॉस्पिटल्सला ठेवावं लागेल। त्यांचा मानका चोरला, त्यांना हे अंगावून त्या अंगावर सुद्धा होता येत नव्हतं, झोपून होते। मी शाळासरांकडे आलो, सर माझ्या वडिलांचा असं इतकं वय आहे आणि असं काय करावं लागेल। त्यांनी तर जसं मगाच सांगितलं की हे आपली शक्य नाहीये, पण आता वडिलांची मानसिकता कशी, त्यांचं शरीर किती साथ देईल याच्यावर बरंच अवलंबून आहे। आम्ही त्यांना इथं आणलं, सरांनी 2 दिवस इथं फक्त ऍडमिट ठेवलं, ऑपरेशन केलं आणि आजही माझे वडील 6-6 तास, आज महिन्याचं 93 भैया शेतात 6-6 तास काम करतायत, एवढा मला हे हॉस्पिटलचा इतका चांगला अनुभव। आता ग्रामीण भागात आम्हाला जो मी मागे सांगितलं की आम्हाला कोणी विचारतं की आम्ही हे पेशंट आहे, आमचा हा आजार आहे, हे दुखणे, हे कुठे न्यावं, तेव्हा माझ्यासारखा कार्यकर्ता डोळे बंद करून जर कोणत्या हॉस्पिटलचं नाव सांगायचं असेल तर ते नाव आहे साई एशियन हॉस्पिटल। दळवी साहेब, सुधारे साहेब, काय होत आता आपण लहानपणापासून ऐकत आलोय की 50% हा गोळ्या औषधाचा फरक पडतो,
आणि 50% डॉक्टर तुमच्याशी कसे बोलतात कसे वागतात याचा परिणाम होतो. आणि तुम्ही तिघं कधीही चार सर असते पांडुरे सर असते नागरवजे सर असते कधीही फोन केला किंवा कोणत्याही पेशंट ओळखीचा असो आधार नसो त्याच्याशी हसमुख पद्धतीने आपण जो त्याच्याशी बोलता त्या पेशंटचा त्या पेशंटच्या मानसिक स्थितीवर त्याच्यावर 50% परिणाम नाही 100% परिणाम होतो आणि ते पेशंट इथून बरंच होऊन जातो. कुटुंबातील सदस्य त्याचे नावे मित्र परिवार सर्व साई एशियनचे सर्वच सदस्य पत्रकार ज्ञानजीत दडे व सर्व उपस्थित सर्व पत्रकार बांधव उपस्थित सर्व हॉस्पिटलचा स्टाफ सर्व आमच्या माता भगिनी करता आपण बऱ्याच वेळापासून आता सगळेजण उपस्थित आहात. बऱ्याच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली आहे. डॉक्टर मंडळीने देखील त्यांच्या कामाचा अनुभव गेल्या 4 वर्षापासूनचा विशेषतः या ठिकाणी आपल्या समोर सर्वांसमोर मांडलेला आहे. खरं तर डॉक्टरांनी अनुभव हा सांगितलाच पाहिजे की 4 वर्ष आपल्याला होत आहे आणि 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपला काय काय अनुभव आपल्याला आला अशा रीतीने आपण पेशंटला सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रात्रीची वेळ असो पहाटेची वेळ असो दिवसाची वेळ असो हे देखील अनेक माहिती त्यांनी आपल्याला कामासंदर्भात आपण सांगितली. पण खरं तर आमचं देखील उद्घाटनापासून 4 वर्षामध्ये बऱ्याच वेळा संपर्क आला हजारो वेळा संपर्क आला. पण विशेष सांगितलं पाहिजे ते कोविडच्या काळात सांगितलं पाहिजे आणि कोविडच्या काळात सांगायचं कारण एवढंच की आपण हॉस्पिटल करत असताना प्रत्येकजण तयारीत असतो की आता आपल्याला काय प्रसंग येणार आहे काय अडचण येणार आहे हे आपल्याला ज्ञात असतं. पण आपण काम करत असतो तशा प्रकारचं नियोजन आपण केलं असतं. पण कोविड हे कोणत्याही नियोजनामधला भाग नव्हता आणि नियोजनामधला भाग नव्हता म्हणून हे अचानक आलेलं संकट आणि या संकटाला सामोरे जायचं ते फार मोठं कठीण प्रसंग हा सगळ्यांवरच होता. तुम्ही असेल आम्ही असेल प्रत्येक कुटुंबामध्ये वावरणं एखादा सर्वसामान्य माणूस असेल याला देखील त्या परिस्थितीला सामोरे जावं लागेल आणि म्हणून ते फार मोठं संकट आज लोकांच्या जीवावर बेतलं. काही जणांच्या कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले काही जण आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये आले असे अनेक वेगवेगळे उदाहरणं प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात पाहायला मिळतात आणि लोक बोलून देखील दाखवतात. आणि मग तुमच्याकडे ज्यावेळेस आम्ही कोविडच्या काळामध्ये यायचो बरेच लोकांना पाहायचो लास्ट स्टेजमध्ये यायचे बरेच लोकांचा प्रयत्न असायचा की आता आपल्याला त्याला वाचलं पाहिजे पेशंट तर शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आपल्याला काही करता येत नसायचं. इन्फेक्शन हे 100% बॉडीमध्ये पसरलेलं असायचं आणि म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये बरं वेळा अपेक्षा यायचं. पण होईल तितका प्रयत्न प्रत्येक डॉक्टर करत होता. तर तुमच्याकडचं एक उदाहरण आम्हाला माहिती आहे कुमार भाऊ आपल्या महापालिकेतून एक मोठा इंजिनियर आहे रोखले साहेब म्हणून की त्याचं उदाहरण सांगितलं पाहिजे की रोखले साहेब देखील तिथे ॲडमिट होते आणि त्यावेळेला आम्ही त्यांना दुपारी वेळेला भेटायला आलो डॉक्टरला विचारलं. डॉक्टर म्हणले पेशंटची तब्येत फार तशी खराब आहे आपला प्रयत्न चालू आहे पण त्याने देखील हिंमत सोडली नाही पाहिजे आणि खरं तर अभिमानाने सांगायला पाहिजे की त्याची हिंमत आणि तुमचे उपचार त्याच्यातून आज तो माणूस सुखरूपरित्या नगरची सेवा करतो आणि पाणीपुरवठा विभागामध्ये आज तो अजूनही चांगल्या रीतीने कार्यरत आहे. जे असे अनेक उदाहरणं आहे एक उदाहरण फक्त मला मराठी बसल्या असं आठवलं म्हटलं ते आमचे महापालिकेचे इंजिनियर म्हणजे असेच यावेळी महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सचिन पांडुळे पाटील डॉक्टर जगदीश पाटील डॉक्टर नितीन नागरगोजे माजी सभापती संभाजी पालवे केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळ केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर गणेश आनंदकर दीपक खेडकर मनोज खेडकर प्रमोद पंडित डॉक्टर प्रियांका भोसले यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रमोद पंडित यांनी केलं तर सर्वांचे आभार डॉ प्रियांका भोसले यांनी मानले. शुभम पाचरणे से न्यूज मराठी अहमदनगर.